आमच्या ताज्या बातम्यांसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दुहेरी मोका अंतर्गत कारवाई केलेल्या विक्या मना टोळीतील अरुण कोळी याला विशेष मोका न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. तो टोळीचा सदस्य असल्याचा कोणताही पुरावा नसून त्याच्यावर यापूर्वी कोणत्याही प्रकारचे गुन्हे नोंद नसल्याने संघटित गुन्हेगारीच्या कक्षेत येत नाही असा युक्तिवाद ऍडव्होकेट सचिन माने यांनी मांडला. विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पिस्तूल तस्कर मनीष नागोरी व विकास खंडेलवाल व त्यांच्या साथीदारांनी एकाचे अपहरण करून खंडणी मागितल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे 12 सप्टेंबर 2019 रोजी विकास खंडेलवाल, मनीष नागोरी, हर्षवर्धन घोरपडे, अरुण कोळी, मंदार घोरपडे यांच्यावर श्रीनाथ भोले व संजय सिंगी यांचे अपहरण करून त्यांच्याकडून 5 लाखाची खंडणी मागितल्याचा आणि त्याच्याकडील रक्कम व अंगठी चोरल्याचा गुन्हा दाखल झाला होता. खंडेलवाल व नागोरी यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे नोंद असल्याने या गुन्ह्यासह विक्या मन्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. विक्या मन्या टोळीवर दुसऱ्यांदा मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अरुण कोळी याच्या वतीने ॲडव्होकेट सचिन माने यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. ॲडव्होकेट माने यांनी युक्तिवाद मांडताना कोळी हा विक्या मन्या टोळीचा सदस्य असल्याबाबत कोणताही पुरावा पोलिसाकडून दाखल नाही. शिवाय कोळी याच्यावर यापूर्वी कोणत्याही प्रकारचे गुन्हे नोंद नसल्याने तो संघटित गुन्हेगारी व्याख्येच्या कक्षेत येत नाही असा मुद्दा उपस्थित केला. परंतु टोळीवर 30 पेक्षा गुन्हे नोंद असल्याने जामीन अर्जास सरकारी पक्षातर्फे विरोध दर्शविण्यात आला. पण ॲडव्होकेट माने यांचा युक्तिवाद व आरोपीच्या वतीने उच्च न्यायालयातील मोका कायदा संदर्भात दाखल केलेले न्यायनिवाडे याचा विचार करून न्यायालयाने अरुण कोळी याला सशर्त जामीन मंजूर केला. इचलगंजी येथील सराईत गुन्हेगार विकास खंडेलवाल व मनीष नागोरे यांच्याविरुद्ध दिनांक 12/9/2019 रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे खंडणीचा गुन्हा नोंद झालेला होता. त्या खंडणीच्या गुन्ह्यात जवळजवळ 5 लाखाची खंडणी मागितली, तसेच चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून अंगठी व काही रक्कम चोरून नेल्याचा गुन्हा विकास खंडेलवाल, मनीष नागोरी व त्याच्या अन्य सहकाऱ्यांविरुद्ध दाखल झालेला होता. यातले जे आरोपी अरुण शरणाप्पा कोळी याच्यावर सुद्धा गुन्हा नोंद झालेला होता. आणि मनीष नागोरी हा शस्त्र तस्करीच्या गुन्ह्यात अनेक गुन्हे नोंद असल्याने, तसेच या टोळीवर जवळजवळ 30 प्रकारचे अन्य गुन्हे नोंद असल्यामुळे या सगळ्याचा विचार करून त्याच्याविरुद्ध मोकांतर्गत कारवाई करण्यात आलेली होती. या मोकांतर्गत कारवाई केल्यानंतर विक्या मन्या टोळीची गँग असा मोकाचा प्रस्ताव मंजूर झालेला होता. परंतु अरुण कोळी हा आरोपी विक्या मन्या टोळीतील सदस्य असल्याबाबत किंवा तो त्यांच्यातर्फे सक्रिय काम करत असल्याबाबत किंवा पूर्वीच्या गुन्ह्यात त्याचा कोणत्याही प्रकारचे सहभाग असल्याबाबत सरकार पक्षातर्फे समाधानकारक उत्तर मिळाले नाही, त्यामुळे अरुण शरणाप्पा कोळी यास इचलगंज येथील विशेष मोका न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केलेला आहे.